नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज न्यूज डंकासाठी गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत आपल्यामध्ये चारकोप विधानसभेचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार श्री योगेश सागर योगेशजी आपलं न्यूज डंकामध्ये मनापासून स्वागत न्यूज डंकाचे सर्व दर्शकांना मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण माझा इंटरव्ह्यूसाठी आज या इथे न्यूज डंकाची टीम आली त्याचं मी स्वागत करतो मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की निवडणूक लागलेली आहे आपला प्रचार पण जोरदार चालू आहे उन्हाळाही प्रचंड एकशे चोवीस वर्षाच्या नंतर इतका उन्हाळा या ऑक्टोबरमध्ये यंदा पहिल्यांदाच पडला आहे तर आपली दिनचर्या कशी असते आपण प्रचार कशा पद्धतीनं करता आणि ह्या सगळ्या प्रचारात आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घेता प्रचार निवडणुकीला ही एक औपचारिकता आहे आमच्यासारख्या लोकांसाठी राजकारणात जे काम करतात जे ट्वेंटी फोर बाय सेवन मोबाईल चालू ठेवतात ट्वेंटी फोर बाय सेवन मोबाईलवर आलेले फोनचे उत्तर देतात समजा चुकून काही कामात व्यस्त असल्यामुळे जर मिसकॉल झाला तरी त्याला परत फोन करतात प्रत्येक दिवशी म्हणजे वर्षातले तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळजवळ तीनशे दिवसाच्या वर सामान्य त्या लोकांना भेटतात पक्षाचे कार्यक्रम अधिवेशन असे काळ सोडले तर ते सामान्य जणांना भेटतात त्यांना न्यूज म्हणजे हे प्रचार निवडणुकीचा प्रचार हा एक औपचारिकता असते आणि लोकांची अपेक्षा असते की आपला उमेदवार कमीत कमी निवडणुकीच्या काळात आपल्याला भेटायला पाहिजे आपल्याला नमस्कार करण्यासाठी आला पाहिजे तेवढी पुरती ही औपचारिकता आहे आणि केलेलं काम असतो उन्हाळा आहे उखाडा आहे एकशे चोवीस वर्षात सर्वात जास्त हिट इन द मंथ ऑफ ऑक्टोबर अँड नोव्हेंबर हे सुरू आहे त्याचा माझं माननातलं गणित हे आहे की काहीतरी महाराष्ट्र राज्यात ज्या मागच्या अडीच वर्षाच्या दोन दोन वर्षाच्या कार्यकालात युती सरकार आणि त्याचा अगोदर धोकेबाद सरकार त्यांनी जो धोका दिला होता त्याची वसुली हा उखाड्यामधील लोक मतदानाला बाहेर पडून करतील आणि लोकांना उत्तर देतील की महायुती ही सत्तेसाठी कशी योग्य आहे सकाळी किती वाजल्यापासून आपला प्रचार सुरू होतो आणि तो रात्री किती वाजता संपतो तुमचं दिवसभरातलं नियोजन कसं असतं दिवसभरात प्रचार सकाळी नऊला सुरू होतो उन्हाळा असल्यामुळे किंवा उखाडा असल्यामुळे उन्हाळा नसला तरी उखाडा असल्यामुळे बारा सव्वा बारापर्यंत प्रचार संपवावा लागतो तीन साडेतीन तास सकाळचा प्रचार होतो संध्याकाळी साडेचारपासून सुरू होतो ते थेट रात्री साडेआठ पावणे नऊपर्यंत सुरू होतो रात्री पावणे नऊपासून प्रत्येक पंधरा पंधरा मिनिटांनी वेगवेगळ्या वेग गटातली सोसायटीची मिटिंग असते एक छोटी छोटी मिटिंग असते लोकांचे प्रमुख व्यक्तींना भेटणं प्रमुख समाजाच्या प्रमुखांना समाजा भेटणं काही संस्थांचे लोकांना भेटणं अशा पद्धतीने हा प्रचार असतो आपण तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आला ही तुमची चौथी टर्म आहे मी चुकत नसेल तर आपण विधानसभा मतदारसंघामध्ये काय चार पाच प्रमुख केलेली कामं सांगू शकाल आणि कुठली कामं आपली अजून करणं बाकी आहे ती आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहे त्याचं नियोजन काय मुंबई शहर हा विकसित शहर नाही आहे मुंबई शहरात जवळजवळ आजही सत्तर लाखाच्या वर लोकसंख्या हे झोपडपट्टीमध्ये राहते खास करून उपनगरात पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात मी <laughs> ज्या विभागाचा प्रतिनिधित्व करतो ते सांगायला चारकोप मतदारसंघ आहेत चारकोपले सेक्टर एक आणि दोन केवळ हे चारकोप मतदारसंघाचे हिशे आहेत कांदिवली पश्चिम हा त्याचा पूर्ण भाग आहे अप टू मार्वे क्रिकपर्यंत म्हणजे मालवणी गावठण असो मग कांदिवली गावठण असो बंदरपखाडी गावठण असो ॲझमशन विलेज असो चारकोप गावठण असो असे मोठ्या प्रमाणात गावठण माझ्या मतदारसंघात आहेत गणेशनगर असो गांधीनगर असो बाबरेकर नगर असो बंदरपखाडी असो बंदरपखाडी गाव असो किंवा जनता कॉलनी असो नगर असो शास्त्रीनगर असो अशा मोठ्या प्रमाणात जवळजवळ मतदारसंघातली पंचावन्न ते साठ टक्का लोकं झोपडपट्टीमध्ये राहतात त्यामुळे तुमचं केलेलं काम हा प्रत्येक दिवशी नवीन काम उभा करून दाखवतो म्हणजे तुम्ही गटर केली तर रस्त्यासाठी लोकं उभे राहतात तुम्ही रस्ता केला तर स्ट्रीट लाईटसाठी लोकं उभे राहतात तुम्ही स्ट्रीट लाईट टाकली तर लोकं सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी उभे राहतात आणि लोकांची मागणी जी आहे ती आहेत कारण महानगरपालिकेच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे असल्याकारणाने आणि स्टँडिंग कमिटीची पूर्ण वहिवाट आर्थिक वहिवाट त्यांच्याकडे असल्याने त्यांनी कुठल्याही प्रकारच्या झोपडपट्टीचा विकास करण्यासाठी किंवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी व्यवस्था केल्या नाहीत आणि म्हणून मी आमदारकीच्या मागच्या तीन काळामध्ये तीन कार्यकाळामध्ये सर्वात जास्त लक्ष द्यायला लागलं असेल तर मला झोपडपट्टीमध्ये पंचवीस हजार लोकं मी पहिल्यांदा निवडून आलो दोन हजार नऊ साली तेव्हा उघड्यावर शौच करायचे मुंबई शहरामध्ये मा महापालिकेच्या शंभर सव्वाशे वर्षाच्या या लौकिकामध्ये सुद्धा कांदिवली जशा ठिकाणी लोकं उघड्यात शौचक्रिया करायला बसायचे प्रथमचे पाच वर्ष मला केवळ वर शौचालयाच्या निर्मिती शौचालयाच्या रिपेअरिंग गटाराची कामं लाईनची कामं ह्या सगळ्या कामाला वेळ द्यावा लागलं रिझर्वेशनचे प्लॉटवर झोपडपट्टे आहेत कारण टाउन प्लॅनिंग इम्प्लिमेंट झाला नव्हता आणि त्यामुळे मैदानाची कमतरता गार्डनची कमतरता आरजीची कमतरता मी शौचालयाच्या वरती अभ्यासिका मानल्या आहेत मोठ्या प्रमाणात तुम्ही तुम्हाला कुठेही दिसणार नाही खाली शौचालय आणि वरती मुलांसाठी अभ्यासिका कारण तो शौचालय तरीच स्वच्छ राहणार जेव्हा वरती स्वतःची मुलं अभ्यासाला बसणार अशा मोठ्या प्रमाणात ती सगळी कामं केलीत रस्त्याची कामं असो आता सिमेंट कॉन्क्रीटची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मुंबई शहराला सुरक्षित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे जाळे हे कांदोली शहरामध्ये सगळीकडे लावले गेले आहेत बौद्धविहार असो मद्रेसा असो किंवा मंदिराच्या संचालन करणाऱ्या सामाजिक संस्था असो त्या त्या ठिकाणी त्यांना अभ्यासिका करून देणं त्यांना कॉम्प्युटर उपलब्ध करून देणं त्यांना प्रशिक्षण देणं स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण केंद्र चालवणं असे मोठ्या प्रमाणात ती कामं केली आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वाक्य किंवा एक विधान हे फार चर्चेत आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेलं बटेंगे तो कटेंगे मुंबईमध्ये या विधानाचे पोस्टरसुद्धा लागले अर्थात ते तुम्ही लावलेत असं मी म्हणणार नाही म्हणजे जा भारतीय जनता पक्षानं पण ते पोस्टर्स लागलेले होते तर बटेंगे तो कटेंगे या योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचं समर्थन तुम्ही कसं कराल या विधानाचं समर्थन किंवा विरोध यायचा प्रश्न नाही आहे या देशाचा इतिहास मुघल हे काही देशातले मुस्लिम नव्हते ते अफगाणिस्तान आणि मंगोलियावरनं आलेली लोकं होती त्यांनी या देशावर जवळजवळ साडेसहाशे पावणे सातशे वर्ष सा राज्य केलं आहे या देशामध्ये अंग इंग्रजांनी डिवाईड अँड रूल केलं काँग्रेसने ते डिवाईड अँड रूल चालू ठेवलं त्यामुळे खास एक विशिष्ट धर्माच्या लोकांना वॉट बँक म्हणून ट्रीट करण्याचं काम या देशाचे काही राजकीय पक्ष खास करून काँग्रेस त्यांनी के सुरू केलं आणि त्याचा हा परिणाम आहे की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बटंगे तो कटंगे म्हणायला लागलं रीतसर आपण रिमोट कंट्रोलने बॉम्ब उडवायची आता गरज नाही आहे बटन दाबून सत्ता कब्जा करता येते अशी त्यांची जेव्हा रणनीती सुरू झाली आणि अशा रणनीतीला डिवाईड अँड रूल जाती जातीमध्ये हिंदूंना विभागणं आणि एका विशिष्ट धर्माचे मतं एकगठ्ठा आपल्याकडे घेणं ही जी राजनीती आणि रणनीती सुरू झाली त्याला योगी आदित्यनाथजींनी बटेंगे तो कटेंगे असं म्हटलं आहे आणि त्यामुळे हे समर्थनीय किंवा असमर्थनीय अशी बाब राहिलेली नाही आहे ही प्रत्येक व्यक्तीला आणि या देशाला स्वतःचा राष्ट्र म्हणणारा प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषला हे लक्षात घ्यायचं गरजेलं पडणार आहे की या देशामध्ये आता जर तुम्ही तुमचे तुमचं सांगणं किंवा तुमचं मत हा विभागून दिला तर एकत्रित मतदान ज्यांचं करणार होणार आहे ते हे सत्ता काबीज करण्याकडे काँग्रेसच्या माध्यमातून पुढे जाणार एम आय एमच्या माध्यमातून पुढे जाणार आणि अशा सपा वगैरे ज्या पक्ष आहेत ज्या जा जा जातीवादी पक्ष आहेत त्याच्या माध्यमातून पुढे जाणार त्यामुळे योगी आदित्यनाथचा हा वाक्य आला आहे अगर बटेंगे तो कटेंगे कांदिवली पश्चिम असेल चारकोप असेल किंवा मुंबईत आपण सर्वत्रच जर का बघितलं तर जे फुटपाथ आहेत ते फुटपाथ आज बांगलादेशी रोहिंग्यांनी काबीज केलेले आहेत आपल्या उपनगरात आपण जर का बारकाईनं बघितलं तर अनेक घरांमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत मुलकर्णी आपण म्हणतो किंवा कामवाल्या म्हणतो यासुद्धा आता बांगलादेश आहेत त्यासुद्धा मुंबईमध्ये त्यांचंसुद्धा जाळं फार मोठ्या प्रमाणावर आहे तर हे याला अंकुश कसा याच्यावर ठेवायचा किंवा हे थांबलं कसं पाहिजे या संदर्भात आपलं नियोजन काय आहे नाही संदर्भात मी तर एक साधा आमदार आहे आम्ही या संदर्भात सरकारचं लक्ष वेधू इच्छितो आणि जेव्हा जेव्हा सरकारचं लक्ष वेधलं आहे सरकारने त्याला योग्य प्रतिसाद दिला आहे ते सरकार महायुतीच्या सरकारमध्ये दिलं गेलं आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेला नियोजनबद्ध मतदार यादीमध्ये नावं घुसवणं त्यांच्या कॉलनीज तयार करणं आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मतदारांच्या कॅन्डिडेटच्या उमेदवारांच्या यादी बघितल्या तर जिथे ज्यांनी वर्षानुवर्ष हिंदुत्वासाठी काम केलं ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला स्वतःचं जीवन हे समर्पित केलं अशा व्यक्तींना सोडून इतर धर्मीयच्या मताच्या लागूल चालणपणामुळे त्या चा 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 ला त्या धर्माच्या लोकांना तिकीट देण्याचं धोरणसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनाने आणि उद्धव ठाकरेसाहेबांनी स्वीकारलं आहे त्याचा परिणाम तुम्ही पाहताय आणि राहिलं गोष्ट सरकारची सरकार ही महायुतीची असेल तर अशा रोहिंग्या बांगलादेशी अशा लोकांना थारा मिळणार नाही जो प्रकार आसाममध्ये चालला आहे hmm. रोहिंग्या आणि बांगलादेशांच्या संदर्भात या देशाचे मुस्लिम परकीय नाहीत या देशांच्या मुस्लिमांचा मोगलांशी संबंध नाहीत या देशाच्या मुस्लिमांचा मंगोलियन लु मुस्लिमांशी संबंध नाहीत रोहिंग्याशी संबंध नाहीत दुर्दैवाने जे जोडत असतील त्याला कायदा आपल्याप्रमाणे त्याला कायद्याचा जो काही बडगा असेल तो दिसेल परंतु जो बांगलादेश आणि रोहिंग्या या देशामध्ये आश्रित होणार असेल अशा राजकीय पक्षाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये आता उबाटाचा पण साथ झाली आहे तर त्याला योग्य जबाब दिल्याशिवाय आमची सरकार राहणार नाही काही महिन्यांपूर्वी ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या त्या लोकसभा निवडणुकांचा निकाल आपल्यासमोर आहे अपेक्षित यश भारतीय जनता पक्षाला म्हणा किंवा महायुतीला मिळालं नाही तर त्याच्यानंतर आज होणाऱ्या ज्या या विधानसभा निवडणूक आहेत यामध्ये आपला परफॉर्मन्स कसा असेल आपला परफॉर्मन्स चांगला असेल याची खात्री आपल्याला वाटते का बघा सीट निवडणुकीच्या आधारावरती लोकशाहीच्या पद्धतीमुळे अधिक निवडून आलेले सफळ असतात ते त्या दृष्टिकोनातून बघितलं तर महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळायला हे मान्य करावं लागेल परंतु मतदानाच्या टक्केवारीमध्ये बघितल्या तर महाविकास आघाडीपेक्षा मुंबई शहरामध्ये जरी खासदार संख्येने कमी निवडून आले पण मताची संख्या दोन लाखांनी मुंबई शहरात महाविकास आघाडीची वाढली आहे आणि महाराष्ट्रभरात मताची संख्या ही केवळ दोन टक्क्यांनी कमी राहिली आहे म्हणजे मोठा अंतर नाही आहे आणि त्यामुळे मत विभागले गेले खोटं नरेटिव्ह सेट केलं आणि खोटं नरेटिवनंतर संविधान बदलणार आरक्षण काढणार अशा पद्धतीने जे फेक नरेटिव्ह चालवलं काँग्रेसनी स्वतःच्या इकोसिस्टममध्ये खास करून शरद पवार साहेबांनी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आणि काँग्रेसनी ह्याचा परिणाम लोकसभेत दिसला आता लोकांना कळून चुकला आहे हंड्रेड पर्सेंट लोकांना माहिती आहे की संविधानाप्रमाणे चालणारा कुठला एक पक्ष असेल किंवा आघाडी आहे महाविकास आघाडीच्या या नरेटिव्हला खरंच कोणीतरी असं काही करणारं नसेल तर ती महायुती आहे आणि त्यामुळे महायुती हे संविधानाला मानणारी युती आहे महायुती हे आरक्षण रद्द न करणारी युती, युती आहेत राहुल गांधींनी परदेशात जाऊन सांगितलं की आम्ही आरक्षण रद्द करू आमची सरकार आली तर त्यामुळे लोकांनी त्यांना जागा दाखवली आहे आताही महाराष्ट्रात दाखवणार आणि या सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत मग ते माझी लाडकी बहीण योजना असो योजनादूत असो वारशातून तीन सिलेंडर सरकारच्या सबसिडाईजनी कॉस्टमध्ये देण्याची किंमत असो मोफत देण्याची व्यवस्था असो या सगळे निर्णय आम्ही रद्द करणार असं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे जे म्हणत आहेत त्याचा उत्तर लोक देतील आणि पूर्ण महाराष्ट्रभर मुंबईसह महायुतीचेच सरकार बनेल एवढे आमदार निवडून येतील आपल्याच उत्तर मुंबईमधलं बोरिवली विधानसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता बंडाचं निशाण फडकवलेलं होतं पण नंतर त्यांनी तो शेवटच्या दिवशी अर्ज पण माघारी घेतला आणि आपलं बंड थंड झालं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक फोटो ट्विट झालेला होता त्यामध्ये तुम्ही स्वतः दिसताय देवेंद्रजींच्यासोबत तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की गोपाळजींनी जी भूमिका घेतली पक्षाच्या धोरणावर जी टीका केली त्याचा कुठंतरी नकारात्मक संदेश या निवडणुकीत उत्तर मुंबई या सगळ्या परिसरामध्ये जाईल असं तुम्हाला वाटतं का गोपाळ शेट्टी हे कधीच पक्षाच्या विरोधात नव्हते गोपाळ शेट्टींनी पक्षाच्या भूमिकेला स्वतःचं मत हे दर्ज करायचं होतं त्या परस्पेक्टिवमध्ये त्यांनी नॉमिनेशन भरलं होतं आणि त्यांचं म्हणणं माझे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी पियुष गोयलजी या दोघांनी मान्य केलं की पक्षाने असे निर्णय करताना स्थानिकांशी आणि तिकडचे नेतृत्वांशी बोलायला पाहिजे ते मान्य केलं आणि गोपाळजी समाधानी झाले गोपाळजींनी पत्रक मागे घेतलं आहे बिनशर्त मागे घेतलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मागे घेतल्याप्रमाणे बोरिवली हे भारतीय जनता पार्टीचा उत्तर मुंबईचा ए पी सेंटर आहे आणि त्यामुळे बोरिवलीतले मतदार आणि उत्तर मुंबईचे मतदार हे आज उत्तर मुंबईमधल्या साहीच्या साई साही जागा इन्क्लुडिंग मालाड पश्चिम हे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आणि घटक पक्षांची विजयी म्हणून आपण पाहणार निश्चितपणे साईच्या सहा जागा हे महायुती जिंकणार शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही असं ऐकू आहे की आरोग्यविषयक कामं वैद्यकीय मदतीची कामं ही तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती केलेली आहेत लोक मोठ्या प्रमाणावर समाधानी आहेत तर या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला ह्या सगळ्या कामाचा लाभ होईल ला असं वाटतं का मग राजकारण हे मी संघाच्या पार्श्वभूमीवर राजकारणात आलो आहे आणि राजकारण हा माझ्यासाठी पर्टिक्युलरली व्यक्तिगत हा सत्ताकारणाचा विषय नाही आहे सत्ता माझ्या पक्षाची आली पाहिजे सत्ता महायुतीची आली पाहिजे आणि त्यामुळे जे काही करावं लागेल ते आम्ही करतो आहे परंतु तुम्ही माझा प्ले प्लेकार्डमध्ये असो किंवा पॅम्पलेटमध्ये असो सेवा परमो धर्म हा शब्द मी वापरला आहे राजकारण आणि सेवा हे सांगड लोकांना जवळजवळ फसवणुकीचे दिसते पण मी प्रयत्नपूर्वक ते करायचा प्रयत्न करतो फ्रॉम डे वन नगरसेवक झाल्यापासून मोतीबिंदूचे ऑपरेशन असो तिरळी डोळ्याचे ऑपरेशन असो डायलिसिस सेंटर चालवणे असो हॉस्पिटल चालवणे असो खांदिवली हितवर्धक मंडळ असो सुवर्ण हॉस्पिटल असो अशा पद्धतीने सामान्य जनांना आरोग्यविषयक जी काही मदत असेल मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे आणि त्यांचा मदत कक्ष त्यांचाही आभार व्यक्त करतो माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याही माध्यमातून शेकडो शेकडो पेशंटना ही सारवारसाठी सेवा उपलब्ध करून देऊ शकतो आणि दिलेली आहे आताही दिलेली आहे सुद्धा अशाच पद्धतीने स्कॉलर विद्यार्थी मग तो कुठल्याही समाजाचा कुठल्याही भाषेचा कुठल्याही प्रांताचा असतो परंतु तो स्कॉलर आहे आणि घरची आर्थिक परिस्थिती आलाकीची आहे तर त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंतची सगळी मदत करण्यासाठीची एक चैन व्यवस्था समाजाचा दानशूर लोकांच्या मदतीने उभी केली आहे आणि मी त्यात यशस्वी झालो आहे मी सगळ्या कांदिवलीकर आणि चारकोपकरांचा मनापासून धन्यवाद करतो आहे त्यांचा आभार व्यक्त करतो आहे की त्यांनी ह्या कामामध्ये बिलकुल कुठलीही अपेक्षा न ठेवता कुठल्याही प्रकारच्या मोबदला न विचारता मला अशा कामामध्ये मदत केली आहे आणि पुढेही करत राहतील त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सेवा परमो धर्म हा माझा राजकारणातला ब्रीदवाक्य आहे धन्यवाद आपल्या व्यस्त कार्यक्रमातून ह्या सगळ्या प्रचाराच्या तुम्ही न्यूज डंकासाठी वेळ दिलात तुम्हाला तुमच्या या सगळ्या वाटचालीकरता न्यूज डंकाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद